आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राष्ट्रवादीची निर्धार यात्रा 27 जानेवारीला पोहोचणार शिरोळमध्ये. केंद्र व राज्य सरकार विरोधात राज्यभर निर्धार यात्रेचं आयोजन. येत्या 27 जानेवारी 2019 रोजी प्रदेश राष्ट्रवादीची निर्धार यात्रा शिरोळमध्ये काढण्यात येणार असून राज्य पातळीवरील सर्व नेते मंडळी या यात्रेवेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी व अन्यायी राजकारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यभर परिवर्तन निर्धार यात्रेचं आयोजन केलं आहे. आज रायगड पासून याची सुरुवात झाली असून शिरोळ तालुक्यात शिरोळ येथे रविवारी दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता परिवर्तन निर्धार यात्रेची जाहीर सभा होत आहे. या सभेस अजितदादा पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुप्रियाताई सुळे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ, हसनसो मुश्रीफ, धनंजय महाडिक, ए वाय पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचं यड्रावकर यांनी शेवटी सांगितलं. यावेळी अमरसिंह माने पाटील, बाबा पाटील, संभाजी मोरे, अमोल शिंदे, राजेंद्र झेले, राहुल बंडगर, महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेतकरी आणि सामान्य माणसाच्या विरोधी जे धोरण गेली 4.5 वर्ष जे चालू आहे त्याच्या विरोधात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवून नवीन सरकार शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य माणसाचं की सरकार आणण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चालू केलेल्या परिवर्तन यात्रेचे शिरोळ तालुक्यामध्ये 27 तारखेला त्याचं आगमन होतं आणि 27 तारखेला संध्याकाळी 7 वाजता शिरोळ येथे आझाद मंडळाच्या पटांगणावर त्या परिवर्तन यात्रेची जाहीर सभा ही आयोजित केली आहे. त्याला शिरोळ तालुक्यातील तमाम जनतेनं हजारोच्या संख्येनं हजर राहावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने